दिशा फाउंडेशन ही अकोले तालुका आणि शहर परिसरामध्ये जे नागरिक समस्या आहेत त्या सगळ्याच नागरिकांना ज्या भेडसावत असतात त्याच्यावर काय उपाय करता येईल यासाठी प्रशासनाकडे सनदशीर मार्गानं संविधानाच्या मार्गानं रास्ता आग्रह धरणारी संघटना म्हणजे आम्ही सगळे कार्यकर्ते जे आहोत आपल्या सगळ्यांना जसं की आता अध्यक्ष केडी अण्णांनी सांगितलं की परीक्षेचं काळ आहे, 12वीची परीक्षा आता सुरू होते, 10वीची परीक्षा येते आणि रात्रभर वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम सुरू असतात आणि मग DJ वाजत असेल किंवा ध्वनिक्षेपकाचा आवाज, उदाहरणार्थ एखादा कार्यक्रम एखाद्या घराच्या परिसरामध्ये असेल तर तो आवाजसुद्धा सगळ्या गावात पोहोचत असतो त्याच्यामुळे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की रात्री 10च्यानंतर DJ वाजू नये हा नियम आहे. ध्वनिक्षेपकाच्या बाबतीत काही नियम आहे, आवाजाच्या पातळीचे डेसिबलचे काही नियम आहेत. म्हणजे एरवी ही परीक्षेच्या कार्यकाळाच्या संबंधाने आम्ही बोलतो आहोत हे आहेच आहे, परंतु पुढचा एक मुद्दा असा आहे की एरवी सुद्धा 120-130 डेसिबल ही आवाजाची ध्वनीची पातळी असते DJ-ची, त्यामुळे सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण होत असतं. आणि सातत्यानं आपण बघतो की हार्ट अटॅक येतात किंवा रक्तदाब असतो, कोणाला त्याचा त्रास होत असतो, कोणाला वेगवेगळ्या प्रकारचे आजार झालेले असतात आणि हॉस्पिटलच्या जवळ सुद्धा ऍडमिट पेशंट असतात, ICU-च्या जवळ मोठमोठ्या DJ-चा आवाज सुरू असतो. तर ही कायमस्वरूपीच आमची दिशा फाउंडेशनची या संघटनेची मागणी आहे की आवाजाची पातळी जी आहे त्याची किमान असली पाहिजे, ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, परीक्षेच्या कार्यकाळामध्ये तर 10च्यानंतर DJ किंवा ह्या सगळ्या ध्वनी प्रदूषण करणाऱ्या गोष्टी आहेत ते बंद करता येणार नाही हे आम्हालाही कळतंय, मात्र त्याची ध्वनीची जी पातळी आहे ती कमी असायला पाहिजे. अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आम्ही सगळेच दिशा फाउंडेशनच्या माध्यमातून हाही एक आग्रह सातत्यानं धरत आलेलो आहे पोलीस प्रशासनाकडे, तालुक्याच्या कार्यकारी दंडाधिकारी म्हणून तहसीलदारांकडे, की जेव्हा सिनियर कॉलेज सुटतं आणि ज्युनियर कॉलेज भरायची वेळ असते तेव्हा अत्यंत बेशिस्तपणे विद्यार्थी गाड्या चालवत असतात, ट्रिपल शीट बसलेले असतात विद्यार्थी, 18 वर्षाच्या आतले विद्यार्थी गाड्या चालवत असतात आणि ते स्टंट करत चाललेले असतात. त्यामुळं अशा प्रकारच्या गोष्टींकडे लक्ष वेधण्यासाठी प्रशासनाकडे आम्ही आग्रह त्याबाबत धरत आहोत. आशा आहे की यावर योग्य त्या प्रकारची कार्यवाही होईल, नाही झाली तर सनदशीर मार्गाने आग्रह धरले जातील. हा नमस्कार. अकोल्यात बरेचसे सामाजिक प्रश्न अनुत्तरित आहेत आणि काही प्रश्न त्यातले ज्वलंत आहेत. त्याकरता आम्ही काय केलं की अकोल्यात 5-6 वर्षापूर्वी दिशा फाउंडेशन अशी संघटना स्थापन केली आहे. अकोले तालुक्यात असलेले काही प्रश्न येतील याच्यातून फक्त सरकारी नोकर निमसरकारी असो ते मार्ग काढू शकतात, परंतु असे बऱ्याच वेळेस त्यांच्याकडून केलं जात नाही. म्हणून आम्ही दिशा फाउंडेशनच्या आधारे त्याचा हा उपक्रम म्हणून आम्ही राबवतो की त्या यांनी असं करावं, त्यांनी तसं करावं, त्याच्यात ज्यांच्या ज्या ड्युटीज आहेत त्या काम करावं त्यांनी, म्हणून आम्ही ही दिशा फाउंडेशन. गेले 4-5 वर्षापूर्वी पण कोरोनामुळं तो बंद पडलेला आमचा हा दिशा फाउंडेशन, का म्हणतो आम्ही पुन्हा आता त्याला पुनर्जीवित करत आहोत. ह्या वर्षीचं सगळ्यात महत्त्वाचं आणि ह्या काळामध्ये ठेवला विषय आम्ही असा घेतला आहे की हे कुठलेही आम्ही कुठल्याही धर्माच्या किंवा कुठल्याही याच्या विरोधात नसताना सुद्धा प्रदूषण होतो त्याला भलेही गाड्यांचं प्रदूषण असेल किंवा आवाजाचं प्रदूषण असेल, पण काय होतं की धार्मिक कार्यक्रमांच्या नावावर बरेचसे मोठ्याने संगीत वाजवलं जातं, मोठे मोठे ढोल वाजवले जातात, DJ वाजवला जातो आणि त्यामुळं याच्यावर कुठंतरी मर्यादा आली पाहिजे. आम्ही हे बंद काय झालं पाहिजे असे कधीच आम्ही म्हणत नाही, परंतु आवाजाची मर्यादा जी कायद्यानं घालून दिली ती आली पाहिजे. म्हणून आम्ही पहिल्यांदा दिशा फाउंडेशन हा कार्यक्रम राबवतो. त्यातल्या त्यात आता परीक्षा सुरू झाल्या, परीक्षेचं सीझन आहे आणि मुलांना परीक्षा करत असताना रात्रीचे जागरण गोंधळ होतो, लग्न होतं, त्यानंतर काही DJ मिरवणुका होतात, DJ मोठमोठे विषय होतात, तर याच्यावर मर्यादा आल्या पाहिजेत. म्हणून आम्ही हा सगळे एकत्र आलो आणि याचं पहिल्यांदा निवेदन आम्ही मिस्टर पोलीस निरीक्षक जे आहेत तालुक्याचे
अकोले ते अकोले पोलीस स्टेशन त्यांना द्यावं आणि त्यांना आम्ही सूचना करणार आहोत की आपण जे जे ज्या ज्या ठिकाणी असं दिसेल त्या त्या लोकांना तुम्ही आवाज कमी होईल हा जो वेग आपल्याची मर्यादा दिली आहे आवाज ध्वनी मर्यादा दिली आहे ही मर्यादा कमी करावी त्याच्या सूचना करावी किंवा जर नाहीच त्यांनी ऐकलं त्यांच्यावर कारवाई करावी हे आम्ही पहिल्यांदा आम्ही सुरू करतो. आमचे जे सगळे मित्र आहेत इथं बसलेले दिशा फाउंडेशनची झपाटलेली मंडळी आहे आणि कसली अपेक्षा न करता ते सामाजिक काम करायचं म्हणून बरोबर एकत्र आले. हा ज्वलंत प्रश्न आहे असं आम्हाला वाटतं. आपण पाहिलं लग्नामध्ये मोठमोठे डीजे वाजवताना कोणाचा मृत्यू होतो हार्ट अटॅकनी, त्यानंतर मुलं अभ्यास करत असताना आपण कान दाबतो तरी लोकांचं क्लिअर आणि आपण कोणी त्याला बोलायला गेलं की आम म्हणजे भांडणं मारामारी होतात. ज्यांनी एक जबाबदारी आहे त्यांनी ते करायला पाहिजे. आम्ही ही पहिल्यांदा असं करतो की तालुक्याचे मॅजिस्ट्रेट म्हणून तहसीलदार जे आहेत तहसीलदार त्यांना आम्ही सांगतो, त्यानंतर पी आय आहे त्यांना सांगतो की हे तुम्ही काम करायला पाहिजे आणि ही तुमची जबाबदारी आहे, कायदेशीर जबाबदारी ही ही जबाबदारी तुम्ही केलं पाहिजे. आम्ही त्यांच्यावर दबाव आणतो आहे, त्याच्यावर सांगतो आहे त्यांनी करावी अशी आमची अपेक्षा. आम्ही सगळी मंडळी जर हे असं जर ते आम्ही सांगितली कामं जर त्यांनी केली तर आम्हाला आमचे दुसरे जे आहेत उपलब्ध आमचे पर्याय ते आम्ही पर्याय मिळतो.